स्वागत आहे. ब्राह्मण गल्ली या ठिकाणी मानाची गोळी पुजवली जाते. तसंच या ठिकाणी एक वेगळी परंपरा आहे कॉफी करण्याची. ती कॉफी कशा पद्धतीची असते तर या ठिकाणी आपल्या इथं डॉक्टर साहेब आहेत. तर डॉक्टर साहेब नेमकी काय परंपरा आहे इथं या ठिकाणी कॉफी करण्याची एक वेगळी आगळी वेगळी परंपरा आहे. काय सांगाल याच्याबद्दल? आपल्या गावामध्ये सिंदखेड तालुक्याचं गाव आहे. खूप चांगली परंपरागत आलेली प्रथा पाळण्याचं जर काम कोणी केलं असेल तर चंदगड ग्रामस्थांनी केलं. बाकी ठिकाणच्या लोककला लुप्त पावत आहेत पण चंदगडची जी परंपरा आहे ती अजून टिकून आहे याच्याबद्दल सगळ्यांनी अभिमान बाळगायलाच पाहिजेत. आता होळी म्हटल्यानंतर सगळे गुण संपन्न गुण उधळणार पण त्या गुणाकडे थोडस दुर्लक्ष करून लोककला जपणे हा सगळ्यात महत्वाचा भाग. कॉफी बनवली जाते. कॉफी ही सगळ्यांच्या वर्गणीतून म्हणजे सगळे लोक एकत्र यावे या निमित्तानं मुळात आपला शेती प्रधान देश या शेती शेतकऱ्यांना कुठं असा वेळ मिळत नव्हता. त्यावेळी एकत्र येऊन काहीतरी आपण घ्यावं करावं आणि याच्यासाठी हा मूळ उद्देश आहे असं मला वाटतं. आता टीव्हीच्या इंटरनेटच्या माध्यमातून खूप मोठ्या सुधारणा आल्या पण त्याला बेसिक पायाभूत म्हणतो मनोरंजनाचं आधार.